जय श्रीराम पब्लिक। आज 500 वर्षानंतर आपले प्रभू श्री राम आपल्या अयोध्येला परतलेत, म्हणजेच आपल्या अयोध्येमध्ये राम मंदिर उभारले। आणि जेव्हा 14 वर्षाचा वनवास फेडून राम जेव्हा आपल्या अयोध्येला आलते, तेव्हा त्या काळी लोकांनी पूर्णपणे दिवाळी साजरी केली होती। आणि आज आपण देखील दिवाळी साजरी करणार आहोत, आपल्या प्रभू श्री रामाची पालखी वगैरे गावागावातून काढणार आहोत। आणि आपण आज जाणार आहोत अयोध्येला, म्हणजेच आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये श्री राम मंदिर उभारले, ते पण आपण बघायला जाऊया। तुम्हाला नक्कीच दाखवेल, मी खूप सुंदर आहे। आणि मित्रांनो, आज एक दुःखद घटना, म्हणजे आज माझा अंकल मामा आपल्यामध्ये नाही आहे, कारण तो प्रत्येक ब्लॉगमध्ये माझ्या असायचा आणि भरपूर आम्ही एन्जॉय वगैरे करायचो। सो प्रभू श्रीरामाच्या चरणी मी प्रार्थना करतो की माझ्या अंकलच्या आत्म्याला शांती लाभो। आणि आजपासून मी माझ्या ब्लॉगला पण सुरुवात करतो आहे। आपल्या चॅनलवरती 4000 सबस्क्रायबर पण कम्प्लीट झालेत, सो धन्यवाद मंडळी। आणि आज जर माझा अंकल असताना तो भरपूर खुश झाला असता, 4000 सबस्क्रायबर्स पण झालेत। आणि काय सांगू, तेवढं कमी आहे माझ्या अंकलबद्दल। सो चला आपण जाऊया आता गावात आणि पालखी वगैरे बघूया, आणि तुम्हाला अयोध्येचं राम मंदिर मी बघायला नेणार आहे। सो चला तर मंडळी, आता चालले आम्ही मंदिरात आरती वगैरे करायला। आणि रोड ते एकदम चमचमीत सजवले सगळीकडे, रांगोळी वगैरे काढून। आणि आपल्याकडे छोटे छोटे राम पण येतील, राम, सीता, लक्ष्मण, ते पण आपण बघूया। भारी सर्व तयारी केले। आणि आता चला जाऊया आपण आरतीला मंडळी, पहिले मंदिरात जाऊया। जय श्रीराम। आरती पण इथे रेडी आहे, पाय वगैरे पडूया। बजरंग बली की जय। बघा छोटा राम, काय नाव तुझा? कौस्तु। सीता कुठे? सीता पडू तुझ्या। बोल बजरंग, सीताराम आणि एक काल सीता वगैरे येईल तर सीता बघा। जय श्रीराम। तो बोल जय श्रीराम। जय श्रीराम गौरव बोल। अरे राम काय जय श्रीराम नाही बोल, अरे जय श्रीराम बोल। अरे तो बंदे त्या जो मंडळला। चला जय श्रीराम। जय श्रीराम। फायनली आपल्या गावची मस्त मिरवणूक वगैरे काढून आम्ही आलो आता जागोजागी फिरायला, कारण सगळीकडे बनवलेत राम मंदिर आणि अजून वेगवेगळ्या प्रकारचे काय काय बनवलेत। इकडे काय पुस्तक आदान प्रदान बघूया काय काय, सगळीकडे फिरू आपण राम मंदिर वगैरे बघू। तिकडे इथं सुरुवातीला घड्याळ बनवलं, घड्याळ घड्याळ बघ
आता वाचायचा भाई वाचायला तिथं गेलं ना मागं मस्त काय लायटिंग वगैरे गाडी खाल्ली कडक कडक गाईज आपण आजपर्यंत फक्त दिल 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 पुस्तकांचं दिल आता पहिल्यांदा बघतो मी पुस्तकांचं दिल आतमध्ये अरे इसे गायब झाला एम समोरच्या दिसत पार्टीपेक्षा गायब झाला अजून पुरं बघूया काय काय बनवले आतमध्ये पुस्तकांचा भंडारा एवढा नुसतं पुस्तक पुस्तकांचं बॅनर लावली त्याने हे बघ इथं मी पुस्तक आले कसला सांगणार तो भाई आता ते आतमध्ये चहा प्यायला आतमध्ये चहा प्यायला जात का काय काय बघूया आपण चला पुस्तकांसाठी समोर दिवा पण इकडं काय फंक्शन आहे आय डोंट नो हे माणूस बनवले मध्ये माणूस कल्प्या अभ्यास नसेल केला ना आता जा पुस्तकं ठेवले तिथे कर्जा एटे केटे लागतील नाही ते विक्री विभाग विकायला ठेवले सगळा केट्या लागल्या असतील तर इशा घे परत केट्यानं लागणार भरे भरे पुस्तक पुस्तकान प्रजनन भेटून भेटून कुठली लिहू प्रजननची डायरेक्ट किडा ते नागतोडा पानाचा नागतोडा हे तुषारच आला काय बघ येऊ कल्प्य बघ कल्प्य बघ कल्प्य मागे राहिला ये तुषार ये तुषारचा भाऊ ये तुषार चायला हो हा एबीसीडी नको मला मला आता तुषार दिसला ना तुषारचा भाऊस बी दिसला गाईस 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 ज्याच्यासाठी आम्ही आलतो ना पुस्तकांपासून मंदिर बनवलं राम मंदिर आई शपथ सी दिस ओ पुस्तकांचा बनवले हा का पुस्तकांचा चला जवळून जाऊ जवळून जवळून जाऊ एक्सप्लोर करू सही बनवले बाकी सही पुस्तकांचं कसं काय बनवला काय काय डोका लावला असं ते एवढा आपण पत्त्यांचं घर बनवायचो तो बनत नव्हता भाई पुस्तकांचा बनवले लय भारी चला जवळच्या बघू आपण जवळ काही आता जवळून बघा एकदम राम मंदिर एकदम डिटेलमध्ये जातो तुम्हाला हे बघा पुस्तकांचं बनवले बघा इथं बेसपासून वरपर्यंत पुस्तकात पुस्तकात आणि इकडे एक सारखी आहे त्या साईड पूर्ण पुस्तकांचा आतमध्ये गीता वाटत गीता ठेवली आतमध्ये भगवत गीता श्रीमद भगवत गीता श्रीमद भगवत गीता आतमध्ये काय मिळत रामचरित्र माणूस रामचरित्र माणूस आहे आणि पूर्ण एकदम डिटेल मध्ये भाई पुस्तक पायऱ्यांना पण पुस्तक सगळीकडे पुस्तकात पुस्तक आणि एक नंबर काहीच एवढा मोठा पुस्तकांनी बनवला कसा असेल काय डोका लावला असेल बघ ना प्रत्येक खांब्यासाठी मोठी मोठी पुस्तकं वापर केले आणि छोटी पुस्तकं अगदी वरती आहेत जय श्रीराम जय श्रीराम लय भारी एक नंबर मला तर लय आवडला पुस्तकांपासून बनवलेला श्रीराम मंदिर आता चला आपण दुसऱ्या स्पॉटला जाऊ तर काय सेकंड लोकेशनला आलो आम्ही जिम खाण्यात म्हणजेच डोंबिवलीमध्येच आहे आणि बघूया इकडं कसं काय जाम गर्दी आहे ओव्हरऑल जिकडं बघाल ना तिकडं सगळीकडे गर्दी आहे इकडे काहीतरी नवीन बघायला भेटेल आपल्याला बघूया रामकथा चालू आहे गाईज ते रामकथा आणि आपण जरा आपण मंदिरात जाऊन पाय वगैरे पडू आपण श्रीराम मंदिर मध्ये जाऊन पाय वगैरे ब्राह्मण हे बघ इकडे आणि इकडे मस्त राम लक्ष्मण सीता उसके माता पिता उसे छोडकर चले गए राम लक्ष्मण सीता ते चप्पल कारा लागेल गायब केली तर कोणी आपली भाई इथं आवऱ्या चपली आहे आपली गायब न व्हाय ए कल्प्या हे बघ या जनटाक कुंडीने झारांटाक झारण कोणलाच माहिती नाही
वाव सो ब्यूटीफुल सोयलिंग इट जस्ट लुकिंग लाइक अ वाव राम लक्ष्मण सीता आणि इकडे आपले राम मंदिर. चला आतमध्ये जाऊया दर्शनासाठी. लाईन जाम मोठी आहे. आपण पण लाईनीत लागू नाही तर मधल्या कुठच्या तरी घुसू. हो गाईस मंदिराच्या जवळ आतमध्ये इथं फोटो अलाउड नाही पण आम्ही थोडीशी रेकॉर्डिंग काढली. एक नंबर सही आतमध्ये डोंबिवलीचा. आणि आता आपल्याला बघा जायचं कल्याणचा. कल्याणचा पण बघूया मस्तपैकी. राम मंदिर लय भारी भारी उभारलं. त्याच्यात थोडासा चेंजेस आहे पण कल्याणचा ना एकदम डिक टू सेम टू सेम आहे. लय भारी. आम्ही जिम करणार डोंबिवलीमध्ये आणि जेवायला वगैरे सर्व जेवायला चाललो पण आम्ही जेवायला नाही चाललो. आम्ही इकडे आलो दर्शन वगैरे घेतलं आणि आता चाललो आम्ही परत कल्याणला. कल्याणला जाऊ तिकडे राम मंदिर आहे तिकडे पण आपण मस्तपैकी दर्शन घेऊ. तर मंडळी सेकंड लोकेशनला आलो आणि हा लोकेशन डोंबिवली पासून थोडासा लांब आहे तिसगाव येते आणि इकडं भव्य देऊ लाईटिंग अशी केली आणि समोरच आपला प्रभू श्री रामांचं मंदिर. जवळून जाऊन बघूया. एक नंबर आहे आणि मंदिराच्या आतमध्ये जाऊन दर्शन पण घेऊ आपण. एक नंबर एकदम सेम टू सेम आहे मंदिर. चला आतमध्ये जाऊ मस्तपैकी दर्शन घेऊ. राम मंदिर. चला आतमध्ये जाऊया मस्तपैकी पाय वगैरे पडूया. तर मंडळी फायनली आपण दर्शन वगैरे आपला एक नंबर झालेलं आहे आणि आपल्याला अयोध्येला तर जाता नाही आला पण आपल्या इकडेच कल्याणमध्ये आपल्याला दर्शन घ्यायला भेटला. लय भारी वाटलं इथं येऊन. आणि चला आपल्या ब्लॉगला पण इथं जॉईन करू. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये 26 जानेवारी. टाटा गाईज.